नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की दोन तीन दिवसापासून गणेश शिंदे मोहोळ म्हणजे त्यांची आयडी आहे गणेश शिंदे मोहोळ आणि त्यांचा मी म्हणजे त्यांच्या पत्नीचा भाऊ योगिता शिंदेचा भाऊ अतुल कांबळे म्हणून त्याची पण आयडिया आहे तर या दोघांमध्ये किंवा यांच्या घरगुती किंवा फॅमिलीमध्ये जो काही वाद चालू होता तो तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्या वादाचं कारणही नाही असं होतं की योगिताच्या भावाचं म्हणजे त्या अतुलचं लग्न झालं तेव्हा त्यानं बोलवलं नाही असं योगिताचं म्हणणं होतं आणि त्या संदर्भात त्यानं एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर तिच्या भावाने पण एक व्हिडिओ टाकला होता की म्हणजे मी बोलवलं होतं परंतु ती आली नाही आणि त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये समजा गैरसमज काय होते ते झाले किंवा त्यांनी ते व्हिडिओद्वारे तसे त्यांनी ते पब्लिकसमोर मांडले त्याच्यानंतर पहा काही झालं की योगिता शिंदेने आ, नंतर परत असा व्हिडिओ टाकला की माझा गैरसमज झाला होता मला वाटत होतं तू मला घ्यायला यायला हवं होतं लग्नासाठी परंतु तू मला बोलवलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटली की मला बोलवलंच नव्हतं नंतर म्हटले की बोलवलं होतं पण मी गेले नाही माझं खरंच चुकलं आणि त्यानंतर बरंच काही बघा आईला तिने फोनवर बोलवून बोलली किंवा मग आई म्हटली मी असं माफ नाही करणार मला भेटायला आहे प्रत्यक्ष वगैरे अशा त्यांच्या भरपूर गोष्टी ठरल्या बोलणं झालं त्यानंतर पहा तिचा जो भाव आहे अतुल कांबळे त्यानेसुद्धा सुद्धा तिला माफ केलेलं आहे आणि योग्यताने पण म्हणजे माफी मागितलेली आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या त्यांच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यांना त्यांचे जे कमेंट बॉक्स होते ते ऑन होत्या आणि हे सगळे त्यांचे जे फॅन आहेत ते सगळे त्यांना म्हणजे खूप सारे त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांना सपोर्ट करतात त्यांच्याबद्दल त्यांना खूप आस्था असते आणि एक चांगला चांगला सल्ला ते त्यांना देत असतात तर पहा त्या व्हिडिओला पहा जे पहिला व्हिडिओ टाकला होता योगिता शिंदे आणि गणेश शिंदे यांनी की त्यांच्या भावाच्या लग्नाला बोलवलं नाही त्या व्हिडिओबद्दल तुम्ही पहा एक मिलियनच्या पुढे त्याला म्हणजे व्ह्यूज आलेले आहेत आणि तिचा भाऊ आहे अतुल कांबळे यांच्यासुद्धा व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आले आहेत सगळ्या व्हिडिओजपेक्षा त्याच व्हिडिओला त्यांच्या जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर हे पहा त्यानंतर होतं काय लोकांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग तुम्ही असं का केलं तुम्ही खोटं का बोलले तुम्हाला बोलवलं होतं कधी एकदा म्हणती बोलवलं होतं एकदा म्हणती नाही बोलवलं होतं हा सगळा तुमचा ड्रामा आहे तुम्ही पब्लिसिटी स्टंट करत आहात असे खूप सारे प्रश्न त्यांना पब्लिक विचारायला लागले तर त्यावेळेस या दोघांनीही काय केलं पहा योगिता शिंदे आणि गणेश मोहोळ यांनी अनिता योगिताचा भाऊ अतुल कांबळे यांनी सुद्धा काय केलं की आपलं आप जे कमेंट बॉक्स आहे ते ऑफ करून ठेवलं म्हणजे पहा यांच्या नजरेत पब्लिकला किती किंमत आहे ज्या पब्लिकच्या जीवावर आपण पैसे कमवतो ज्या पब्लिकमुळं आपण आज एवढे मोठे स्टार झालो सेलिब्रिटी झालो त्याच पब्लिकसाठी आपण त्यांची तोंड बंद करतोय जसं की हे पा गणेश शिंदे मोहोळ तुम्ही चुकलेले आहात आणि तुमचा मेहन चुकले आहे चुकलेला आहे आहे तुम्ही दोघेही चुकलेले आहात तुम्ही तुमच्या तुमचं मत तुमचं काही भांडण झालं किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खऱ्या खोट्या सगळं तुम्ही पर्सनल लाईफ तुमचं सोशल मीडियावरती मांडलं तुम्ही तुमचं मत मन मोकळं केलं मन हलकं केलं आणि तुमचं मत तुम्ही तिथं मांडताय बिंदास्तपणे व्ह्यूज मिळवण्यासाठी पैसा छापण्यासाठी आणि त्या ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही पैसे कमवता त्याच लोकांचं तोंड बंद करण्यासाठी किंवा तुम्ही त्यांना आपलं मन व्य वे, व्यक्त करायला किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला तुम्ही त्यांना चान्स देत नाहीत हे का बरं हे कितपत योग्य आहे आणि ही गोष्ट तुमची पूर्णपणे चुकीची आहे तुम्हाला असं वाटलं की पहा यापूर्वी तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्या कमेंट बॉक्स हे ऑन होत्या ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की हे व्हिडिओ आपल्याबरोबर आहेत यावरती आपल्या चांगल्या कमेंट्स येणारच आणि मग काही असतातच वाईट कमेंट्स करणारे त्याबद्दल मी नाही काही म्हणत परंतु आपल्याला चांगल्या कमेंट्स येणार हा व्हिडिओ आपला चांगला आहे त्यामुळे तुम्हीच तुमच्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते कमेंट बॉक्स ऑन करून ठेवत होतात ठीक आहे तर मग त्यावेळेस तुम्हाला भरपूर सारे लोक चांगले कमेंट्स करायचे काही वाईट करायचे परंतु जेव्हापासून तुम्ही हे व्हिडिओ टाकले दोन तीन तुम तुमच्या मी होणार आणि तुम्ही दोघांनी मिळून दो जे व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज तर जास्त आल्याच आणि त्या व्हिडिओवरती कमेंट्स पण खूप सारे येऊ लागले लोक तुम्हाला प्रश्न विचारू लागले या गोष्टी कशामुळं झाल्या कसं झालं हा ड्रामा आहे की खरंच आहे असे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायला लागले त्यावेळेस तुम्हाला तुम्हालासुद्धा ती गोष्ट कळून चुकली की हा आपला व्हिडिओ चुकीचा आहे म्हणून तुम्ही तिथे कमेंट बॉक्स बंद करून ठेवलेला आहे मग तुम्हाला जर तुमची चुकी कळाली तुमची गोष्ट तुमच्या लक्षात आली तर तुम्ही तो व्हिडिओ डिलीट का नाही केला मी यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की तुम तुम्ही पूर्णपणे चुकलेले आहात तुम्ही तो ड्रामा केलेला आहे पैसे कमवण्यासाठी तर तुम्ही तो व्हिडिओ किंवा ते दोन ते ती तीन ती व्हिडिओ आहेत की जेणेकरून खरंच तुमचं भांडण झालं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच डिलीट केले असते परंतु तसं काही झालेलं नाही आहे तुम्ही ते व्हिडिओ डिलीट केलेले नाहीत कारण की हा तुमचा पूर्णपणे ड्रामा होता हे पब्लिकला सम म्हणजे समजते पब्लिक एवढं वेळ नाही आहे तुम्ही समजता तुम्हाला वाटत असेल पब्लिक पब्लिकला आपण मूर्खात काढू शकतो पब्लिकला काय कळतं परंतु ह्या पूर्ण गोष्टी काही म्हणजे तुम्ही असं समजता तसं काही नसतं आणि हो पब्लिक तुम्हाला असं वाटते पब्लिकने आपल्याला सपोर्ट करावं आपले व्हिडिओ पाहावेत मग त्यांनाही चान्स द्या त्यांचंही मत त्यांचंही मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे कमेंट बॉक्स हे त्यांचं मत मांडण्यासाठीच आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ डिलीट करावे नाही तर कमेंट बॉक्स ऑन करावेत असं मला तरी वाटत आहे आणि तुम तुम्ही जर या अगोदर मी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी आपलं मतही व्यक्त केलेलं आहे की तुम्ही हे व्हिडिओ डिलीट केले नाहीत तर आमचा पूर्णपणे आम्ही ठ असं म्हणजे गृहित धरू गृहीत नाही की हे परफेक्ट म्हणजे एकदम गोष्ट खरी आहे की हे तुमचं तुम्ही चालवलेलं जे नाटक आहे म्हणजे ते नाटकच आहे म्हणजे हे तुमचं खरोखर भांडण झालेलं नाही हे पूर्णपणे तुम्ही ठरवून केलेला ड्रामा आहे मग हे कशासाठी सगळ्या गोष्टी करताय तुम्ही एवढ्या का पब्लिकला का तुम्ही एवढ्या वेडेत काढताय ठीक आहे तेही तुम्ही वेडेत काढलं तिथेही आम्ही आम्ही काही म्हणू शकत नाही परंतु तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स ऑप का करून ठेवलं हा प्रश्न तुम्ही पब्लिकला म्हणजे विचारायचा असेल परंतु पब्लिक काहीच करू शकत नाही त्यांचे तोंड तुम्ही पूर्ण अक्षरशः बंद करून ठेवले म्हणजे तुम्ही त्या सबस्क्रायबर तुम्ही त्यांच्या जीवावर मोठे झाले तुम्ही त्या तुमच्या पब्लिकला त्या सबस्क्रायबरला सुद्धा तुम्ही किंमत देत नाहीत व्हॅल्यू देत नाहीत त्यांच्या नजरेत त्यांना काहीही व्हॅल्यू नाही असं स्पष्टपणे तुमच्या या दोन तीन दिवसापासून दिसून येत आहे आणि तुम्ही म्हणताय पाहो तुम्हाला तुम्ही काही कमेंट्स करा आम्ही लक्ष देत नाही तुम्ही काही कमेंट्स करा आमच्या आम्ही लक्ष देत नाही तुम्ही लक्ष नाहीच देणार हो तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही का माहिती आहे ना पैसा जास्त झालेला आहे तुम्हाला त्या परंतु कधी पण गर्वाचे घरे खाली असतं हे लक्षात असू द्या त्यामुळे तुम्ही कष्ट करताय मी असं म्हणत नाही की तुम्हाला आपोआप पैसा भेटतोय परंतु त्यासाठी मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवा लागतो एडिटिंग करावं लागतं खूप साऱ्या गोष्टी असतात थमनेल टायटल वगैरे म्हणजे मेहनत घ्यावी लागते परंतु त्याला सपोर्ट ते आपण करतोय जस स समोरच्या व्यक्तीने जर तो ऑडियन्सनी जर तो व्हिडिओ पाहिलाच नाही तर आपल्याला कुठून न्यूज मिळतील आपल्याला कसे पैसे मिळतील याचा विचार आपण जरा केला पाहिजे मग त्यांना त्यांचं मत मांडू द्या ना आपण आपले व्हिडिओ मांडतोय आपल्याला जे पाहिजे ते नाटक बनवतोय खरं काय खोटं काय सगळ्या गोष्टी आपण टाकतोय आपण पैसे छापण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी आपण व्हिडिओ टाकतोय मग त्यांचं मत मांडू द्या ना त्यांना द्या ना त्यांच्या प्रश्नांना उत्तर आणि नाही द्यायचं तुम्हाला त्यांच्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला खरंच वाटतंय की आपला याचा अर्थ तुम्हालाही सुद्धा कळून चुकलेला आहे की हा व्हिडिओ चुकीचा आहे किंवा तुम्ही जे बोलले दोन तीन दिवस तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तो तुम्ही जो ड्रामा केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे हे तुम्हालाही कळून चुकलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कमेंट बॉक्स ऑफ करून ठेवलेले आहेत आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की परत लोक हे असं बोलतात तसं बोलतात आणि आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत तर तसं वाटत असेल तर आणि लोकांना साहजिकच हे विश्वास ठेवणारच नाहीत लोक कारण की हा तुमचा ड्रामाच आहे आणि असं वाटत असेल तुम्हाला कुठेतरी तर तुम्ही तुमचे ते व्हिडिओ डिलीट करावेत नाही तर कमेंट बॉक्स ऑन करावेत ठीक आहे तर मला या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं की कमेंट बॉक्स ऑफ किंवा ऑफ करण्याचं त्यांचं कारण काय होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद